नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्यूशन या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत इयत्ता 12वीचा 4.2 टू सर विथ लव हा लेसन। याचं लिखाण केलं आहे युस्टास एडवर्ड रिकार्डो ब्रेथवेट यांनी। हा जो लेसन आहे आपण तीन भागामध्ये अभ्यासणार आहोत। नंबर 1 समरी, नंबर 2 तुम्हाला सिनॉप्सिस आणि थीम दिसेल, आणि नंबर जो तिसरा पार्ट आहे त्यामध्ये एक चॅप्टर तुम्हाला दिसून येईल। म्हणजे तीन पार्टमध्ये आपण हा लेसन अभ्यासणार आहोत। तर आता हा जो आहे तो पहिला पार्ट आहे। सेकंड आणि थर्ड पार्टची जी लिंक असेल ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तिथे तुम्ही जा, तुम्हाला ते दोन्हीचे लिंक तिथे मिळतील। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आणखीन एक महत्त्वाची सूचना, तुमच्याकडे जर हेडफोन असतील तर तुम्ही ते वापरा, जेणेकरून तुम्हाला चांगला क्वालिटी आवाज ऐकू येईल। अन्यथा तुम्ही लाऊडस्पीकरवर ऐकला तरी चालेल। चला तर मग सुरू करूया, जास्त वेळ घेणार नाही। टू सर विथ लव 4.2 टू सर विथ लव हा जो काही लेसन आहे, या लेसनचं लिखाण केलं आहे युस्टास एडवर्ड रिकार्डो ब्रेथवेट यांनी। ओके, 1912 जन्म आणि 2016 त्यांचा डेथ। नोन ॲज ER ब्रेथवेट, त्यांना ER ब्रेथवेट म्हणून ओळखलं जातं। वॉज अ गिनियस बोन ब्रिटिश अमेरिकन नॉवेलिस्ट। गयाना नावाचा जो देश आहे तिथे त्यांचा जन्म झाला, आणि ब्रिटिश अमेरिकन नॉवेलिस्ट, रायटर, टीचर अँड डिप्लोमॅट म्हणून ते प्रसिद्ध आहेत। बेस्ट नोन फॉर हिज स्टोरीज ऑफ सोशल कंडिशन्स अँड रेशियल डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट ब्लॅक पीपल। आणि ते ओळखले जातात त्यांच्या ज्या काही स्टोरीज आहेत कशा संदर्भात, सोशल कंडिशन्स म्हणजेच सामाजिक परिस्थिती, अँड रेशियल डिस्क्रिमिनेशन म्हणजेच वांशिक भेदभाव कोणाबद्दलचा, अगेन्स्ट द ब्लॅक पीपल, ब्लॅक म्हणजे काळे लोक, त्याला आपण कृष्णवर्णीय हा शब्द वापरूया। हे जे काही कृष्णवर्णीय लोक आहेत त्यांच्यासोबत जो काही सोशल कंडिशन त्यांची आणि रेशियल डिस्क्रिमिनेशन केलं जातं हे त्यांच्या स्टोरीमध्ये आपल्याला जास्त बघायला मिळतं, किंवा त्याच्यासाठी ते ओळखले जातात। ही वॉज द ऑथर ऑफ वन ऑफ द फेमस 1959 ऑटोबायोग्राफिकल नॉवेल्स टू सर विथ लव। आणि ते ओळखले जातात 1959 जी की ऑटोबायोग्राफिकल नॉवेल त्याने लिहिली टू सर विथ लव, त्यासाठी ते त्याचे लेखक म्हणून ते ओळखले जातात। ही ऑल्सो रोट अ काइंड ऑफ होम कमिंग। आता काही लिस्ट त्यांनी लिहिली आहे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची, त्यामध्ये अ काइंड ऑफ होम कमिंग, अबाउट हिज टूर ऑफ आफ्रिका, अ चॉईस ऑफ स्ट्रॉज, अ नॉवेल सेट इन लंडन अँड रिलक्टंट नेबर्स, अ मेमोर अँड ट्रिटाईज अबाउट रेसिझम। ही काही त्यांची नावाजलेली पुस्तकं आहेत। ब्रेथवेट्स न्यूमरस रायटिंग प्रायमरली डील्स विथ डिफिकल्टीज ऑफ बीईंग। आणि ब्रेथवेटचे जे काही न्यूमरस म्हणजे खूप काही असंख्य असं लिखाण केलं आहे त्यांनी। प्रायमरली डील्स म्हणजे मुख्यतः ते कशाशी डील करत आहे, कशाशी रिलेटेड आहे, विथ द डिफिकल्टीज ऑफ बीईंग अँड एज्युकेटेड ब्लॅक मॅन, अ ब्लॅक सोशल वर्कर, अ ब्लॅक टीचर अँड सिम्पली अ ह्युमन बीईंग हू फाउंड हिमसेल्फ इन अ सेट ऑफ इनह्युमन सिरकमस्टान्सेस। प्रायमरीली डील्स विथ डिफिकल्टीज ऑफ बीईंग म्हणजे ज्या काही डिफिकल्टीज त्यांना फेस कराव्या लागतात, का त्यांना त्या डिफिकल्टीज फेस कराव्या लागतात, कारण बीईंग अन इन एज्युकेटेड ब्लॅक मॅन, कारण ते काय तर एक एज्युकेटेड असे कृष्णवर्णीय व्यक्ती आहेत, अ ब्लॅक सोशल वर्कर, एक कृष्णवर्णीय सोशल वर्कर, ब्लॅक टीचर, कृष्णवर्णीय टीचर, अँड सिम्पली अ ह्युमन बीईंग, आणि एक ह्युमन बीईंग ते आहेत। Who found himself in a set of inhuman circumstances, या सर्वांमुळे त्यांना एक इनह्युमन सिरकमस्टान्सेस अशा परिस्थितीत त्यांना काय करावं लागत होतं, तर त्रास सहन करावा लागत होता। टू सर विथ लव इज अन ऑटोबायोग्राफिकल नॉवेल। टू सर विथ लव इज अ ही जी आहे ती एक ऑटोबायोग्राफिकल नॉवेल आहे। द नॅरेटर इज अन इंजिनियर, नॅरेटर हे इंजिनियर आहेत। बट टू मेक बोथ एंड्स मीट, परंतु दोन्ही गोष्ट टोकांची पूर्तता करण्यासाठी, ही ॲक्सेप्ट्स द जॉब ऑफ अ टीचर इन अ रफ लंडन ईस्ट
एंड स्कूल, त्यामुळे तो काय करतोय तर ॲज अ इंजिनियर म्हणून तो काय करतो तर एक काय जी कंडिशन असेल त्यामुळे तो काय करतो तर टीचरचा टीचरचा जॉब तो ॲक्सेप्ट करतो. कुठे? ईस्ट एंड स्कूल या शाळेमध्ये जी लंडनला आहे. द स्कूल इज फुल ऑफ ट्रबल मेकर स्टुडंट्स हू वेअर रिजेक्टेड फ्रॉम अदर स्कूल्स फॉर देअर बिहेवियर. आणि ही जी स्कूल आहे ती फुल ऑफ ट्रबल मेकर स्टुडंट्स म्हणजे खूप असे समस्याग्रस्त विद्यार्थ्या समस्याग्रस्त विद्यार्थी असं आपण म्हणू शकतो त्यांना, किंवा खूप नॉटी अति नॉटी विद्यार्थी आपण म्हणू शकतो. या विद्यार्थी त्या शाळेमध्ये होते आणि ते स्पेशली रिजेक्ट केले होते कुठल्या इतर शाळेतून बिकॉज ऑफ देअर बिहेवियर, कारण त्यांच्या वागणुकीमुळे त्यांना इतर शाळेतून काढून टाकलं आणि तेच मुलं त्या शाळेमध्ये शिकायला होते. ॲट द बिगिनिंग सुरुवातीला द नॅरेटर इज रिडिक्युल्ड अँड बुलीड बाय स्टुडंट्स बट लेटर हिज काम डिमनॉर अँड डिझायर टू सी दॅम सक्सीड ग्रॅज्युअली अर्न हिम देअर रिस्पेक्ट. सुरुवातीला जे नॅरेटर किंवा मग ॲज अ शिक्षक म्हणून त्यांना विद्यार्थ्यांकडून काय केलं तर त्यांची खिल्ली उडवली गेली. रिडिक्युल्ड म्हणजे खिल्ली उडवणे किंवा हसणे. अँड बुलीड बाय द स्टुडंट्स आणि त्याचबरोबर त्यांना धमकावण्यात आलं. बट लेटर हिज काम डिमिनॉर, डिमिनॉर म्हणजे वर्तणूक, ओके, त्यांचं शांत जी काही वर्तणूक आहे. अँड डिझायर टू सी देम सक्सीड आणि विद्यार्थ्यांनी फाईंड आउट केलं की जे शिक्षक आहेत ई आर ब्रेथवेट ते काय करतात त्यांच्या सक्सेडचा विचार करतायत, त्यांनी सक्सेड व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. ग्रॅज्युअली अर्न हिम देअर रिस्पेक्ट, याच्यामुळं त्यांना काय मिळालं तर हळूहळू त्या विद्यार्थ्यांकडून आदर मिळाला होता. काही मेजर कॅरेक्टर्स आहेत, हे मेजर कॅरेक्टर्स तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. फास्टमध्ये मी मेजर कॅरेक्टर्सची नावं वाचतो, लक्षात ठेवायचे आहेत. समरी ऑफ द नोवेल टू सर विथ लव, आता आपण अभ्यासणार आहोत समरी, त्याचा सारांश बघणार आहोत आपण. बघा सुरुवात करतोय मी. टू सर विथ लव इज अ वर्क ऑफ फिक्शन बेस्ड ऑन द लाईफ ऑफ ऑथर ई आर ब्रेथवेट. याचा अर्थ असं होतो की टू सर विथ लव ही जी कथा आहे, फिक्शन म्हणजे कथा, लेखक ई आर ब्रेथवेट यांच्या जीवनावर आधारित आहे. ओके, म्हणजे अजूनलेस ही जी काही कथा आहे ती काय सांगणार आहे आपला ई आर ब्रेथवेट यांच्या जीवनाशी, ती जीवनाशी ती संलग्न आहे किंवा मग त्याच्याशी त्याच्या जीवनावरती आधारित आहे. द मेन कॅरेक्टर ई आर ब्रेथवेट वर्क ॲज अन इंजिनियर इन अन ऑइल रिफायनरी. आता हे जे मुख्य पात्र आहे ई आर ब्रेथवेट, त्यांनी काय केलं आहे तर ते काय करत होते ब्रेथवेट हे तेल रिफायनरी, तेल रिफायनरी ऑइल रिफायनरी म्हणजे काय तेल शुद्धीकरण कारखाना, ओके, तिथे ते इंजिनियर म्हणून काम करत आहेत. ही सर्व इन द रॉयल ब्रिटिश एअर फोर्स इन द वॉर. त्यांनी काय केलं आहे तर त्यांनी युद्धामध्ये रॉयल ब्रिटिश एअर फोर्समध्ये सेवा केलेली आहे किंवा मग तिथे त्यांनी काम केलं होतं. ही सर्व इन द रॉयल ब्रिटिश एअर फोर्स इन द वॉर. आफ्टर द वॉर, वॉर झाल्यानंतर किंवा युद्ध झाल्यानंतर, बीइंग अ ब्लॅक पर्सन म्हणजे जे कृष्णवर्णीय व्यक्ती असल्यामुळे किंवा मग एक काळा व्यक्ती असल्यामुळे ही वॉज अनेबल टू फाईंड एम्प्लॉयमेंट, त्यांना जॉब मिळणं किंवा मग त्यांना नोकरी मिळणं काय झालं होतं तर कठीण झालं होतं. ॲज अ लास्ट रिसॉर्ट म्हणजे शेवटचा पर्याय म्हणून, शेवटचा उपाय म्हणून किंवा शेवटचा पर्याय म्हणून, ही अप्लाइड इन अ स्कूल टू बिकम अ टीचर. त्यांनी काय केलं तर शाळेमध्ये स्कूल टीचरसाठी ॲप्लिकेशन केलं होतं. सरप्राइझिंगली ही इज ॲक्सेप्टेड ॲट अ ग्रीनस्लेट स्कूल इन लंडन्स ईस्ट एंड. आणि आश्चर्यचकित होऊन किंवा मग आश्चर्याने आपण म्हण आश्चर्याने आश्चर्य म्हणजे ही इज ॲक्सेप्टेड ॲट अ ग्रीनस्लेट स्कूल इन लंडन्स ईस्ट एंड. जे काही लंडनच्या ईस्ट एंडमधील ग्रीनस्लेट स्कूलमध्ये त्यांना नोकरी मिळाली किंवा त्यांना स्वीकारलं गेलं ॲज अ शिक्षक म्हणून. अँड इज सेट टू टीच द सिनियर क्लासेस ऑफ द स्कूल. आणि ते त्या शाळेतील जे काही वरिष्ठ वर्ग असतील त्यांना शिकवण्यासाठी त्यांना त्या शाळेमध्ये घेण्यात आलं होतं. While reading the novel, we have to understand that the time period in which the story takes place is very important. Just apan kadambari vastu ke vachat ahot, we have to understand, aplyala he samajla paije ki that the time period in which the story takes place, ja kaalat katha ghadtiye ki story ghadtiye
त्या कालावधीचा त्या कालावधी तो तो जो कालावधी आहे स्टोरी टेक प्लेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तो कालावधी कसा आहे तर खूप महत्त्वाचा आहे किंवा महत्त्वाचा असतो. ब्रेथवेट फाइंड्स दॅट इवन दो ही कन्सिडर हिमसेल्फ ब्रिटिश अँड हॅज सर्व इन द रॉयल एअरफोर्स. इथे ब्रेथवेट म्हणतोय की तो स्वतःला जरी काय समजतोय ब्रिटिश समजतोय, कन्सिडर हिमसेल्फ ब्रिटिश अँड हॅज सर्व इन द रॉयल एअर फोर्स, जरी त्यांनी काय केलंय तर रॉयल एअरफोर्समध्ये RAF काम केलेलं आहे किंवा त्याची सेवा केलेली आहे, सेवा बजावली आहे. द इंग्लिश डू नॉट कन्सिडर हिम टू बी वन ऑफ देम. तरीसुद्धा हे जे इंग्रज आहेत, ब्रिटिश जे आहेत किंवा इंग्रज आहेत, ते त्याला काय करत नाही तर ब्रिटिश म्हणून कन्सिडर करत नाहीत किंवा मग त्याला त्याला त्यांच्यापैकी एक मानत नाहीत. दिस लीड्स ब्रेथवेट टू फील बिटर अबाउट द इंग्लिश अँड कॉलोनियलिझम ॲज वेल ॲज अबाउट हिज व्हाईट स्टुडंट्स. आणि यामुळेच काय झालं तर ब्रेथवेट हू फील्स बिटर अबाउट द इंग्लिश, त्यामुळे त्याचा त्याचा कडवटपणा हा त्याला त्याचा त्याला कन्वर्ट वी कॅन से दॅट ही फील बिटर, त्याला कडवट वाटायला लागलं किंवा तो त्यांचा तिरस्कार करायला लागला. थोडक्यामध्ये तिरस्कार हा शब्द आपण वापरू शकतो. बिटर म्हणजे कडवटपणा. ओके, त्याला कडवटपणा जाणवतो कोणाबद्दल, इंग्लिश म्हणजे इंग्रजांबद्दल. अँड कोलोनियालिझम म्हणजेच जे वसाहत करून राहिले ते इंग्रज केली होती इंग्रजांनी, त्या कोलोनियालिझमबद्दल, कोलोनियालिझम म्हणजे वसाहतवाद. ॲज वेल ॲज अबाउट हिज व्हाईट स्टुडंट, त्याचबरोबर त्याचे जे काही व्हाईट स्टुडंट्स आहेत त्यांच्याबद्दलसुद्धा त्याला एक कडवटपणा जाणवत होता. ब्रेथवेट्स टीचिंग पोझिशन स्टार्ट आउट रफली अँड इज एम्बॅरेस्ड टाइम अँड अगेन. ब्रेथवेट्स टीचिंग पोझिशन स्टार्ट आउट रफली अँड इज एम्बॅरेस्ड टाइम अँड अगेन. आता ब्रेथवेटची जी अध्यापन पद्धती होती, शिकवण्याची पद्धती, ती कशी तर रफली किंवा मग साधारणपणे सुरू होते. अँड इज एम्बॅरेस्ड टाइम अँड अगेन, आणि थोडी ती लाजीरवाणीसुद्धा होती, एम्बॅरेसिंग अशा प्रकारची त्याची टीचिंग पद्धती होती किंवा टीचिंग पद्धती आहे. ही कन्सिडर्स हिज स्टुडंट्स डिसरिस्पेक्टफुल, ill mannered, mischievous, while his students consider him to be an arrogant outsider, unfamiliar with the social environment in which they have grown up. आता तो काय करायचा, तो आपल्या विद्यार्थ्यांचा अनादर करणारा, वाईट वागणूक देणारा, आणि त्याला ill mannered आणि mischievous आणि एक लबाड अशा प्रकारचा विचार तो करतो त्याच्या विद्यार्थ्यांबद्दल. तर त्याचे जे विद्यार्थी आहेत, वाईल ही स्टुडंट्स, त्याचे विद्यार्थी कन्सिडर हिम, ते काय विचार करतात, कन्सिडर हिम टू बी अन ॲरोगंट आउटसाइडर, ते त्याला गर्विष्ट परदेशी मानतात. म्हणजे आउटसाइडर म्हणजे ह्या देशातला तो नाही आहे, ॲरोगंट असा तो, गर्विष्ट तो आहे. अनफॅमिलियर विथ द सोशल इन्व्हायरमेंट, आणि तो या सोशल ही जी परिस्थिती आहे तो त्या परिस्थितीला तो अनुकूल नाही किंवा मग तो अनफॅमिलियर आहे. इन विच दे हॅव ग्रोन अप, आणि जिथे ते वाढले त्या परिस्थितीस त्या ज्या परिस्थितीत ते वाढले किंवा मोठे झाले त्या परिस्थितीशी तो कसा आहे तर अनुकूल नाही, अनफॅमिलियर, त्याचा संबंध नाही, अशा प्रकारचा विचार ते करतात. आणि ते त्याला ॲरोगंट आउटसाइडर समजतात, म्हणजेच गर्विष्ठ असा परदेशी व्यक्ती त्याला ते मानतात त्याचे विद्यार्थी. द स्टुडंट्स harassed him from day one, slamming their desks during his lecture, using foul language and bullying him to a great extent. आणि त्याचे जे विद्यार्थी आहेत त्याला पहिल्या दिवसापासूनच त्रास देत असत. ज्यावेळेस तो शिकवतोय, ज्यावेळेस तो शिकवत होता, व्याख्यान मला ज्याला आपण म्हणतो, ज्यावेळेस तो शिकवत आहे त्यावेळेस ते काय करतात, जे डेस्क आहे त्याच्यावर ते डेस्क वाजवण्याचं काम करतात. स्लॅमिंग देअर डेस्क, ओके, म्हणजे ते टेक्स्ट वाजवण्याचं काम ते करत आहेत. अँड बुलिंग, सॉरी, ड्युरिंग हिज लेक्चर ते टेक्स्ट वाजवतात, युझिंग फाऊल लँग्वेज, त्याचबरोबर चुकीची भाषा वापरतात. अँड बुलिंग हिम टू अ ग्रेट एक्सटेंट, आणि त्याला मोठ्या प्रमाणावर धमकवत ते असत. कोण? त्याचे विद्यार्थी. इवन द गर्ल्स स्टुडंट्स डू नॉट स्पेअर अ मोमेंट टू हॅरॅश ब्रेथवेट. इवन ज्या मुली ज्या असतील किंवा मुली ज्या विद्यार्थिनी आहेत त्या देखील काय करतात, ब्रेथवेटला त्रास देण्यासाठी एकही क्षण सोडत नाही, त्यासुद्धा त्याला त्रास देत आहेत.
इन अ रिएक्शन टू दैट ब्रेथवेट वर्बली स्कोल्ड्स द गर्ल फॉर एक्टिंग इन एन अनलेडी लाइक मैनर एंड बीइंग अनरूली इन द क्लास आणि इन अ रिएक्शन म्हणून काय केलं त्यांना टू दॅट ब्रेथवेट वर्बली स्कोल्ड्स द गर्ल आणि तो त्यांच्यावर काय झाला तर वर्बली तो त्यांच्यावर चिडला फॉर ॲक्टिंग अँड अनलेडी लाईक मॅनर्स कशासाठी तर एक बिनधास्त वागण्याबद्दल किंवा मग अनलेडी म्हणजे स्त्री लेडीसारखं न वागल्यामुळे तो त्यांच्यावर चिडला अँड बीइंग अनरूली इन द क्लास आणि जे काही बीइंग अनरूली म्हणजे काही कुठल्या प्रकारची फटकळ वागणं जर आपण म्हणू शकतो अनलेडी लाईक मॅनर म्हणजे काय फटकळ जे वागणं आहे त्याच्यामुळे तू त्यांच्यावर चिडला त्याचबरोबर बीइंग अनरूली इन द क्लास म्हणजे जे काही बिनधास्तपणाने त्या क्लासमध्ये वागत आहेत त्यामुळे तो त्यांच्यावर चिडला आहे चिडत असे ओके किंवा तो त्यांच्यावर चिडला वेन ही अंडरस्टँड्स दॅट हिज आउटबर्स्ट हॅज नॉट गेन हिम एनी रिस्पेक्ट अँड कोऑपरेशन फ्रॉम द स्टुडंट्स ही चेंज हिज टीचिंग अँड हँडलिंग टॅक्टिक्स When he understands, म्हणजे जेव्हा त्याला समजतं that his outburst, त्याचं जे रागवणं आहे has not gained him any respect, त्याच्या रागवण्यामुळे किंवा त्याच्या उद्रेकामुळे त्याला विद्यार्थ्यांकडून आदर मिळत नाही and cooperation, कुठल्या प्रकारचं सहकार्यसुद्धा मिळत नाही from the students, he changes his teaching, त्यांनी त्याची शिकवण्याची पद्धत बदलली and handling tactics, त्याने आपली शिकवण आणि हाताळण्याची युक्ती बदलली हँडलिंग टॅक्टिक्स म्हणजे युक्ती ओके हाताळण्याची जी युक्ती आहे ती त्यांनी बदलली अँड ही डिसाईड्स आणि त्यांनी ठरवलं काय ठरवलं टू इंटरॅक्ट विथ देम ॲज दो दे आर अडल्ट्स अँड रिस्पेक्टफुल पर्सन आणि त्यांनी ठरवलं की तो त्यांची कशा रिॲक्ट करेल ॲज दो जसं काही ते दे आर अडल्ट ते मोठे आहेत आणि रिस्पेक्टफुल पर्सन आहेत आणि त्याचबरोबर ते आदरणीय असे व्यक्ती आहेत अशा प्रकारचं त्यांना तो हँडल करणार असं त्यांनी ठरवलं होतं ही रिक्वायर्स एव्हरी गर्ल बी रेफर ॲज मिस अँड दॅट हिज स्टुडंट्स कॉल हिम सर त्याला अशी गरज वाटली की आता मुलींना मिस म्हणून रेफर करावं अँड तो करतोय मिस म्हणून अँड हिज स्टुडंट्स कॉल हिम सर आणि त्याचे विद्यार्थी त्याला सर म्हणून संबोधतात At first, the students find this level of difference ridiculous and unnecessary. सुरुवातीला विद्यार्थ्यांना हा जो काही बदल आहे हा डिफरन्स रिडिक्युलस हा जो बदल आहे तो हास्यास्पद आणि अनावश्यक अननेसेसरी वाटतो However, तथापि दे कम अराउंड आफ्टर ओनली अ फ्यू वीक्स त्यानंतर काही महिन्यानंतर ज्यावेळेस ते वापस येतात सॉरी काही वीकनंतर काही आठवड्यानंतर ज्यावेळेस ते वापस येतात कम्प्लिटली चेंजिंग बोथ देअर हायजीन अँड देअर ॲटिट्यूड टुवर्ड्स इच अदर त्यांचा जे की एकमेकांकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो पूर्णपणे बदललेला असतो दिस मार्क्स द सक्सेस ऑफ ब्रेथवेट इन हँडलिंग द स्टुडंट्स इन अ व्हेरी ॲमिकेबल वे आणि हाच काय असेल तर दिस मार्क्स द सक्सेस ऑफ ब्रेथवेट इन हँडलिंग द स्टुडंट्स इन अ व्हेरी ॲमिकेबल वे आणि हेच विद्यार्थ्यांना जे काही त्यांनी हाताळलं त्याचं सक्सेस त्याला मिळालेलं होतं खूप प्रामाणिकपणे किंवा खूप चांगल्या पद्धतीने त्याला त्याचं सक्सेस मिळालं होतं आणि हे त्याचेच त्याचेच मार्क होते त्या मुलांना हाताळण्याचे जेणेकरून त्यांचा ॲटिट्यूड हा पूर्णपणे काय झालेला होता चेंज झालेला आहे किंवा होता टू इन्क्रीज द क्लास कल्चरल एक्सपोजर ही टेक्स देम ऑन फील्ड ट्रीप अँड excursions to museum and theater to everyone's surprise many of the students have never been to increase the class cultural exposure manje vargacha sanskrutik pradarshan vadhavnyasathi he takes them on field trip to tyanna kay karto tar field trip la neto and excursion to museum and theater ani excursion excursion manje suddha trip टू म्युझियम अँड थिएटर आणि थिएटरला तो त्यांना घेऊन जातो संग्रहालयात त्यांना तो घेऊन जातो टू एव्हरी वन सरप्राईज मेनी ऑफ द स्टुडंट्स आणि प्रत्येकजण आश्चर्यचकित होतो एव्हरी वन सरप्राईज मेनी ऑफ द स्टुडंट्स हॅव नेवर बीन कारण इतकं त्यांनी बघितलेलं नव्हतं त्यामुळे ते काय झाले होते तर सरप्राईज झाले आहेत
व्हाईट फिमेल टीचर, एक व्हाईट फिमेल म्हणजे श्वेतवर्णीय म्हणजे पांढरी टीचर, जसं ब्लॅक अँड व्हाईट त्याच्याप्रकारे ती एक श्वेतवर्णीय जी टीचर आहे फिमेल टीचर. गिलियन ब्लँचार्ड अकंपनीड द क्लास ऑफ ऑन दिस एक्सकर्शन. आणि जी काही गिलियन आहे ती सुद्धा त्या, गिलियन ब्लँचार्ड जी आहे ती सुद्धा त्या छोट्याशा ट्रीपसाठी त्या मिस्टर ब्रेथवर्डसोबत ती गेली होती, त्या क्लाससोबत ती आहे. दिस मार्क्स द बिगिनिंग ऑफ अ फ्रेंडशिप बिटवीन ब्लँचार्ड अँड ब्रेथवेट. आणि हीच याच्यामुळेच काय झाली तर यामुळेच ब्लँचार्ड आणि ब्रेथवेट यांच्या मैत्रीला सुरुवात झाली आहे. सिमिलरली ब्रेथवेट्स रिलेशनशिप विथ हिज स्टुडंट्स इज टेस्टेड मेनी अ टाईम. त्याचप्रमाणे ब्रेथवेटचे त्याच्या विद्यार्थ्यांशी असलेले संबंध अनेक वेळा परीक्षण केले जाते, टेस्टेड मेनी अ टाईम. ऑल्दो ही स्टुडंट्स फ्रिक्वेंटली डिसअपॉइंट अँड हार्ट हिम, he learned to forgive them. The students constantly surprise him with their maturity, empathy and knowledge. त्याचे जे विद्यार्थी होते, although his students frequently disappoint and hurt him, जरी ते वारंवार त्याला निराश आणि दुःखी करत आहेत, he learned to forgive them. तो त्यांना आता क्षमा करण्यास शिकला आहे. The students constantly surprise him. परंतु विद्यार्थी जे आहेत ते सतत त्याला काय करतात तर आश्चर्यचकित करतात. कशाबरोबर? विद्येर मॅच्युरिटी, त्यांच्या मॅच्युरिटीबरोबर म्हणजे परिपक्वतेबरोबर, एम्पॅथी म्हणजे सहानुभूतीबरोबर, आणि नॉलेजबरोबर म्हणजेच ज्ञानाबरोबर त्याला ते काय करतात तर नेहमी आश्चर्यचकित करतात. Another facet of the story which greatly affects its narrative lies is the heavy history of colonialism. म्हणजे आता हे जे काही त्याचं आणखीन एक पैलू आहे, ओके, ज्या त्याच्या कथात्मक खोटेपणावर, म्हणजे काही नॅरेटिव्ह लाईज आहेत, ओके, कथात्मक खोटेपणावर मोठ्या प्रमाणावर प्रभाव पाडते. ती म्हणजे वसाहतवाद म्हणजे दॅट. Another facet of the story which greatly affects its narrative lies is the heavy history of colonialism, its dark consequences, mental and physical trauma that increases Brethwaite's hatred and wrath for British. याचा अर्थ असा होतोय की कथेचा जो की आणखीन एक पैलू ज्या त्याच्या कथात्मक खोटेपणावर मोठ्या प्रमाणावर प्रभाव पाडते ती म्हणजे वसाहतवादाचा जड इतिहास, ओके, त्यांचे अंधकारमय परिणाम, इट्स डार्क कन्सिक्वेन्सेस, मानसिक आणि शारीरिक आघात, मेंटल अँड फिजिकल ट्रॉमा दॅट इन्क्रीजेस ब्रेथवेट्स हेट्रेड अँड रॉथ फॉर ब्रिटिश. हे जे काही मानसिक आणि शारीरिक आघात आहे ते ब्रेथवेटचा ब्रिटिशांबद्दलचा द्वेष आणि राग वाढवतात, असं आपल्याला त्या नोवेलमधून दिसतं. ही कॉन्स्टंटली फील्स द प्रेजुडिशियल इफेक्ट्स ऑफ कोलोनियालिझम वाईल लिव्हिंग इन इंग्लंड आफ्टर वर्ल्ड वॉर सेकंड, अँड दिस निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस फ्रिक्वेंटली शेप हिज थॉट्स अँड ॲक्शन्स. आता याचा अर्थ असा होतो की दुसऱ्या महायुद्धानंतर, आफ्टर वर्ल्ड वॉर सेकंड, इंग्लंडमध्ये वास्तव्य करताना त्याला वसाहतवादाचे पूर्वग्रहवादी, आता यार पूर्वग्रहवादी म्हणजेच प्रेजुडिशियल इफेक्ट्स, ओके, परिणाम सतत जाणवत असतात आणि हे नकारात्मक अनुभव वारंवार त्याच्या विचारांना व कृतींना आकार देतात. हे जे काही निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस आहेत त्याला जे मिळत आहेत आफ्टर वर्ल्ड वॉर नंतर, ओके, ते त्याच्या काय करतात तर शेप देतात, त्याच्या निगेटिव्ह एक्सपिरियन्स जे आहेत त्याच्या विचारांना आणि त्याच्या ॲक्शनला ते शेप देण्याचं काम करत आहेत किंवा आकार देतात. ब्रेथवेट इज सरप्राईज अँड शॉक्ड बाय द कंडिशन्स इन विच दीज स्टुडंट्स लिव्ह अँड ऑल्सो द फिजिकल ट्रॉमा ऑफ द वॉर दॅट कॅन बी सीन
थ्रूआउट हिज टीचिंग इन्व्हायरमेंट. ब्रेथवेट जे आहेत ते सरप्राईज आश्चर्यचकित झाले, त्याचबरोबर त्यांना शॉकसुद्धा लागलेला आहे. म्हणजे निश्चितच त्यांना आश्चर्य वाटतंय बाय द कंडिशन्स इन विच दी स्टुडंट्स लिव्ह. ज्या परिस्थितीत हे विद्यार्थी राहतात त्या परिस्थितीमुळे ते निश्चितच कसे तर आश्चर्यचकित झालेले आहेत, त्याचबरोबर ते शॉकसुद्धा त्यांना लागलेला आहे. अँड ऑल्सो द फिजिकल ट्रॉमा ऑफ द वॉर, आणि युद्धाची जी काही शारीरिक आघात देखील त्यांच्यावर झालेले आहेत, दॅट कॅन बी सीन थ्रूआउट हिज टीचिंग इन्व्हायरमेंट. ते देखील आघात, शारीरिक आघात देखील त्यांच्या संपूर्ण अध्यापनाच्या वातावरणात दिसू शकतात. म्हणजे ज्यावेळेस ते शिकवतात त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी त्यांना तुम्ही बघू शकता ह्या नोवेलमध्ये. इथं ही आपली समरी ते संपून जाते. आय होप तुम्हाला हा फर्स्ट पार्ट समजलेला असेल. सेकंड आणि थर्ड पार्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. सगळ्यात महत्त्वाचं, लाईक शेअर सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर, कारण त्यांच्यापर्यंतसुद्धा हे व्हिडिओ जायला हवेत. लाईन टू लाईन मी एक्सप्लेनेशन देतो आहे, त्यामुळे तुम्हाला अडचण येणार नाही परीक्षेमध्येसुद्धा. लाईक शेअर सबस्क्राईब अँड कमेंट. सबस्क्राईब अँड शेअर इज व्हेरी इम्पॉर्टंट. थँक्यू अँड टेक केअर.